मांडर पन्नास किमी जायची साहेब. तू येटके साहेब येत नाही. येटके साहेब येत नाही आता. येऊ द्या आमच्या गावात मीटिंग घेऊ द्या. द्या आमच्या गावात पूर्ण आमच्या गावाला नोटीस द्या. कांदळाची लाईट बंद करणार आहे 15 दिवस. 56 प्रमाणे ओ आम्ही सांगितलं मार्च एंडिंगला सहकार्य करा. मार्च एंडिंगला आम्ही तुमचे पैसे भरायला आम्ही तयार होऊ. मार्च एंडिंगला तर मार्च एंडिंग पर्यंत तुम्ही काही करू नका. लोकांची लागू सुविधा दोन वर्ष झाले लोकल मध्ये मोजे कानगाव या गावाला विद्युत वितरण कंपनीचे गिर्यादी हरिदास बैदास मोरे तसेच त्यांच्यासोबत लाईनमॅन संतोष बनथोडे, वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील ढवळे आणि किनसेदार सागर जाधव आणि रणजित चांदगुडे हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विद्युत मोटर पंपाचे वीज न भरल्यामुळे त्या ठिकाणी कनेक्शन कट करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोजे कानगाव या गावातील इसम नामे आबा उर्फ संतोष फडके, गोटू खळदकर तसेच भानदास शिंदे, माऊली शेळके चौधरी डायरेक्टर आणि इतर काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांना तुम्ही ते कनेक्शन जोडा असे म्हणून त्या ठिकाणी त्यांना जमावाने त्या ठिकाणी मारहाण केली. याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास एपीआय आपले हे करत आहे. तसेच यातील हे जे आरोपी आहेत त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने बेकायदेशीर वीज तोडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वायर तोडून निष्काळजीपणा केला वगैरेबाबत त्यांनी तक्रार दिलेला आहे. त्याबाबत त्यांचा अर्ज त्यांच्या वरिष्ठ समितीकडे पाठवून पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वीज बिल न भरण्याच्या कारणावरून शेतकरी काही लोकांनी वीज वितरण कंपनीच्या लोकांना मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. बाकी कुठल्याही पद्धतीत परिस्थिती शांत आहे. शांतता आहे.